नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि नाशिक मिसळ सिरीजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन आणि सर्वात मोठं मिसळ पॉईंट घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे नाशिकमधलं 6 एकरमध्ये असलेलं सिल्वर ओक मिसळ. तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता, तिथे पूर्ण सिल्वर ओकची इथे झाडं त्यांनी लावलेली आणि त्याच्यामध्येच त्यांनी मिसळची सिटिंग देखील केलेली. तुम्ही या साईडला देखील बघू शकतात की किती सारे इथं सिल्वर ओकचे झाडं आहेत. आणि ही सर्व प्रॉपर्टी त्यांनी 6 एकरमध्ये बनवली आणि यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देखील त्यांनी ठेवलेल्या आहेत. जसं रोपवे आहे, त्यानंतर बोटिंग देखील आपल्याला इथे करायला मिळते, त्यानंतर ट्रॅक्टर राईड आहे, रेन डान्स देखील इथे आहे. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज कुठेच नाही आहे, त्यामुळे हे खूप मोठं प्लेस आहे मिसळसाठी. त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत इथे येऊ शकतात, फ्रेंडसोबत तुम्ही येऊ शकतात. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सर्व एक एक करून दाखवणार आहे. आता ही प्रॉपर्टी खूप मोठी असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा आणि तुम्हाला एक एक करून सर्व गोष्टी मी दाखवतो. शेवटी आपण त्यांची मिसळ देखील बघू कशी. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांची ट्रॅक्टर राईड देखील आहे. तुम्ही इथं पाठीमागे बघू शकतात आणि इथं सर्व लोक इथं बसलेले आहेत ट्रॅक्टर राईडमध्ये. आणि आता आपण देखील जाणार आहे त्यांच्या ट्रॅक्टर राईडमध्ये. तर बघूया की इथला देखील अनुभव कसा आहे तो ट्रॅक्टर राईडमधला. तर आपण आता बसलेलो आहे ट्रॅक्टर राईडमध्ये. अशा पद्धतीने आता आपली ट्रॅक्टर राईड झालेली आणि ट्रॅक्टर राईडला खूप मजा आली. त्यांनी खूप मोठा राऊंड त्यांनी आम्हाला दिला. तर खरंच म्हणजे ट्रॅक्टर राईडला एक काहीतरी वेगळाच अनुभव होता. आता इथून पुढे आपण बोटिंगला देखील जाणार आहे. तुम्हाला तिथले बोटिंगचे देखील मी सीन दाखवतो की कसे. तर मित्रांनो, आता तुम्ही ट्रॅक्टर राईड तर बघितलीच, आता आपण इथे बोट राईड करणार आहे. तुम्ही इकडे या साईडला बघू शकतात की यांची या ठिकाणी बोट आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जाणार आहे. चला तर मग आता आपण बोटमध्ये जाऊया. तर आपली बोट आता सुरू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की या रोपने ते जाते पुढे. ही रोप खेचायची आपण स्वतःच. इथून पूर्ण त्यांचे शेततळं आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला खेचू लागतात. मित्रांनो, आता आपली बोट राईड झालेली आणि इथून आता आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कडे जाणार आहे. ते म्हणजे रोपवे आपण बघणार आहे कसं आहे आणि त्याच्यानंतर आपण मिसळचा देखील आनंद घेणार आहे. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला मी पुढच्या ऍक्टिव्हिटीज देखील दाखवतो आणि शेवटी मिसळ पण दाखवतो कशी. तर या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे पूर्ण. तुम्ही विथ फॅमिली जर येणार असाल तर लहान मुलांसाठी देखील अतिशय मस्त व्यवस्था त्यांनी केली. झोके आहेत, त्यानंतर थोडंसं ॲडव्हेंचरस त्यांनी बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिथे टायर्स वगैरेचा इथे पूल बनवला त्यांनी आणि इथे लहान मुलं एन्जॉय करत आहेत सगळं. तर आता हे झाल्यानंतर आता आपण रोपवेकडे जाणार आहे. पुढेच त्या साईडला त्यांचं रोपवे आहे. तर आपण आता रोपवे देखील बघू कसं आहे.
तरी तर रस्सी केस चालू आहे, बघू शकता रस्सी केस खेळतात लहान मुलं. तर या ठिकाणी रोप वे तुम्ही बघू शकता. तर हा जो रोप वे आहे तो इथूनच हँडल होतो पूर्ण, आता नुसते पूर्ण करतो त्या साईडला जातो आणि इथे परत रिटर्न फेस करतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलंच असेल की इथे किती साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या आणि आता आपल्या सगळं करून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण मस्त गरमागरम मिसळ खाण्यासाठी आता इथे आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो की आता मिसळमध्ये काय काय आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ती यांची मिसळ आहे. तरी 100 रुपयाला मिसळ आहे, त्याच्यामध्ये ते 3 गुलाबजाम देतात. त्यानंतर आपली नॉर्मल मिसळ आहे, त्यानंतर पाव आहे, दही कांदा आहे आणि जर विदाऊट स्वीट तुम्हाला पाहिजे असेल तर 80 रुपयालाही मिसळ आहे. प्लस त्यांचा हा रस्सा आहे आणि हा तर्रीचा रस्सा आहे. त्याचसोबत आपण एक गुजरात स्पेशल शेव खमणी मागवली आहे, ती नाशिकमध्ये खूप कमी ठिकाणी मिळते आणि यांची स्पेशालिटी आहे. तर हे देखील मी फर्स्ट टाईम ट्राय करणार, काहीतरी नवीन आहे हे पण. त्यानंतर त्यांचा वडारस्सा देखील आहे, 80 रुपयामध्ये पूर्ण वडारस्सा देतात. आपण ताक ऑर्डर केलं आहे, त्यानंतर काही एक्स्ट्रा डिशेस आपण ऑर्डर केलं आहे. हे बटाटा भजी आहे, त्यानंतर हा वडापाव आहे, त्यानंतर मूंग भजी आहे, त्यानंतर हे कुरकुरे भजी म्हणून एक त्यांनी चालू केलेलं आहे नवीन, ते देखील आपण ट्राय करून बघणार आहे कसं आहे. तर आता एवढं सर्व आपण मागवलेलं आहे तर सगळ्यात आधी सुरुवात आपण मिसळपासून करू आणि मिसळ बघू यांची कशी आहे. तर मिसळमध्ये आपण पहिले रस्सा टाकू त्यांचा, त्यांचा काळा रस्सा आहे मस्त. मिसळलं तर पूर्ण काळ्या रस्स्याची टेस्ट आलेली आणि ती जी ग्रेव्ही आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये उतरलेली देखील आहे, त्याच्यामुळे मिसळ पण एकदम मस्त लागते यांची आणि एकदम मीडियम स्पायसी. जर तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही तर्री देखील घेऊ शकता आणि ओव्हरऑल मिसळ तर टेस्टी आहे. प्लस गुलाबजाम देखील आहे, ते आपण शेवटी खाऊ. त्यानंतर त्यांची स्पेशालिटी आपण खाऊन बघू. ती आहे शेव मखनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी शेव टाकलेली. त्यानंतर डाळिंबचे काही दाणे आहेत त्याच्यामध्ये आणि जो आपला खमन ढोकळा असतो तो क्रश केलेला आहे त्याच्यामध्ये. त्यासोबत ग्रीन चटणी देखील दिली त्यांनी, आपण त्याच्यासोबत पण टेस्ट करून बघू. एकदम मस्त टेस्ट येते त्याची आणि एक गुजराती टाईपची फिलिंग देखील त्याला पूर्ण आहे आणि खरंच एक काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करण्यासारखं या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे अजून पदार्थ देखील आहे, आता ते आम्ही सर्वजण संपवणार आहे सर्व. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या ठिकाणी तुम्ही जर नक्की आहे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत इथे येऊ शकतात. इथे एवढ्या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळे खरंच इथे तुम्हाला देखील मजा येणार आहे आणि नंतर ही मिसळ देखील खायला तुम्हाला अतिशय मस्त मजा येणार तुम्हाला, त्यामुळे तुम्ही इथे नक्की या. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि नाशिक मिसळ सिरीजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आता तुम्हाला हे सर्व बॅकग्राऊंड वगैरे बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता ही जर मिसळ सिरीज आहे आणि या द्राक्षाच्या बागेमध्ये काय करतोय, तर आज आपण द्राक्षाच्या बागेमध्ये मिसळ खाण्याचा आनंद घेणार आहे. ग्रेप एम्बसी आपल्यासाठी घेऊन आले नाशिकमध्ये पहिल्यांदाच द्राक्षाच्या बागेमध्ये मिसळ खाण्याचा आनंद. आता मी तुम्हाला इथलं पूर्ण अँबियन्स दाखवतो आणि इथले मिसळ टेस्टिंग देखील आपण करणार आहे.
तर मित्रांनो, आता आपण त्यांचा ॲम्बियन्स बघितला आणि तुम्ही देखील बघितलं असेल की द्राक्षाच्या बागेमध्ये किती मजा येते. आणि त्याच्यानंतर त्यांनी आता इथे आपल्याला ट्रॅक्टर राईड देखील दिलेली, एक लहान मुलांसाठी त्यांनी ट्रॅक्टर राईड दिली. तर आपण बघूयात की ट्रॅक्टर राईड कशी आहे. तर मित्रांनो, आता आपली मिसळ आलेली आणि तुम्ही इथं बघू शकता बॅकग्राऊंडला पूर्ण द्राक्षाची शेती आणि याच्यामध्ये मिसळ खाण्याचा आनंद देखील वेगळाच येणार आहे. तर आपल्यासोबत प्रतीक आहे आणि तो आपल्याला सांगेल की ही कन्सेप्ट कशी सुचली आणि कसं किती वेळ लागला हे बनवायला. हॅलो सौरभ, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम यर. माझे मामा किरण पिंगळे, अच्छा, त्यांची ऑलरेडी काहीतरी द्राक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. आधीपासून त्यांचं प्रोफेशन हे द्राक्षामध्येच आहे. त्यांना द्राक्ष हे लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, ते ऑलरेडी ग्रेप रिलेटेडमध्ये भरपूर एक्सपर्टीज आहे त्यांची. ओके. तर त्यांनी अशा प्रकारे आता नॉर्मली जो हा जो बाग आहे याची नॉर्मल हाईट एवढीच असते, पण त्यांनी थोडं काही मॉडर्न ॲग्रिकल्चर टेक्निक्स यूज करून हे वरती नेलेली बाग. अच्छा हा, कारण आम्ही नॉर्मली द्राक्षाची बाग अशी छोटीच बघितलेली, एवढी मोठी तर बघितलेली नाही आतापर्यंत. हो, आणि काही वॉटर पण इनलाईन घेतलेलं आहे की वरती जे ड्रीप इरिगेशन असतं ते इथून असतं, जेणेकरून पण ते वॉटर आता इथून खालूनच पास होत आहे. अच्छा, की अशा प्रकारे झाडाला पण पाणी पोहोचतंय. ओके. तर अशा पद्धतीने यांनी थोडी मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करून द्राक्षाची बाग देखील त्यांनी थोडं उंचावर घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिसळ खाण्याचा आनंद त्यांनी नाशिकमध्ये पहिल्यांदाच आपल्याला आणलेला आहे. आणि आपल्या मिसळमध्ये आपण ग्रेप्स सर्व करतोय, ते पूर्णपणे रेसिड्यू फ्री ग्रेप्स आहे. अच्छा, तर मग ते ग्रेप्स सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी देत असतात. म्हणजे एक मिसळ खाण्यासोबतच ॲम्बियन्स देखील आहे आणि आपल्याला ग्रेप्स देखील इथे खायला मिळतील. आणि तीन व्हरायटीचे ग्रेप देतो आहे आपण. ओके. याच्यामध्ये आणि काही हे चॉकलेट्स पण आहे जे रेझिन चॉकलेट आहे. अच्छा, म्हणजे ते मनुकेचे चॉकलेट कोटिंग केलेले मनुक्याला. ओके. तर आपल्याला असं वेगवेगळं कॉम्प्लिमेंटरी देखील ते देतात आणि मिसळ देखील. तर या मिसळचा रेट काय? 100 रुपीज. 100 रुपीज. ओके. त्याच्यामध्ये आपण ही बॉटल पण देतोय. बरोबर. चॉकलेट्स, अजून रेझिन्स आणि ग्रेप्स. म्हणजे 100 रुपयामध्ये तुम्हाला मिसळ तर मिळतेच आहे, एवढा छान ॲम्बियन्स देखील मिळतोय, प्लस तुम्हाला ग्रेप्स देखील इथे खायला मिळत आहे. तर आता मिसळ आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की याची टेस्ट कशी आहे. तर सगळ्यात आधी मी मिसळ खाऊन बघतो. आपण आता मिसळ टेस्ट करून बघू.
तर यांनी लाल मसाल्यामध्ये मिसळ बनवलेली आणि त्याचं टेस्ट देखील खूप छान आहे, थोडंसं स्पायसी आहे, तर म्हणजे मीडियम स्पायसी, खूप जास्त देखील स्पायसी नाही. तर तुम्हाला सर्वांना ही मिसळ नक्की आवडेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला देखील इथे नक्की रिकमेंड करेल की तुम्ही एकदा तरी या ठिकाणी या आणि इथल्या मिसळचा आणि इथल्या ॲम्बियन्सचा तुम्ही आनंद घ्या. तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर आपल्या बापूपुलाजवळील जे सुयोजित गार्डन आहे त्याच्या थोडंसं पुढेच आहे, ग्रेप एम्बेसी म्हणून आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता आणि पूर्ण मिसळचा तुम्ही आनंद घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि नाशिक मिसळ सिरीजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण मिसळ खाण्यासाठी आलेलो आहे त्र्यंबक रोडवरील आईसाहेब येथे. तर आपण आज तिथली मिसळ ट्राय करणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की इथली मिसळ कशी आहे. चला तर मग. तर आता आपली मिसळ थाळी आलेली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता त्यांनी काय काय दिलेलं आहे. तर याच्यामध्ये ही मिसळ आहे त्यांची, ती 80 रुपयाला मिसळ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पाव दिला आहे, कांदा, दही, पापड आणि त्यांची मिसळ आहे. त्यानंतर हे दोन प्रकारचे रस्से आहे, तर्री आणि आपला साधा रस्सा. त्यानंतर मग आम्ही ऑर्डर केलेलं आहे, ते कांदा भजी ऑर्डर केली, बटाटा भजी ऑर्डर केली, जिलेबी ऑर्डर केलेली आहे आणि इथे ताक आणि लस्सी. तर आता आपण ही मिसळ खाणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे की मिसळ कशी लागली. तर आता आमची मिसळ खाऊन झालेली आणि मिसळ सर्वांना आवडली, तर आम्हीसुद्धा तुम्हाला हे रिकमेंड करू शकतो. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर त्र्यंबक रोडवरील आईसाहेब फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ही मिसळ ट्राय करायला मिळेल. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मी नाशिककर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.